आंघोळ कोणीच केली नाही मित्रांनो. रणगाडी आता फिरून दोन देत जय श्रीराम जय शिवराय. मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण चाललोय वणीगडावर. वणीगडावर दोन बँड आहे मित्रांनो, मोहिनी ब्रास बँड अंमळनेर आणि दीपक बँड गलंगी, दोन बँड आहे मित्रांनो. आता पहिले कोणचा बँड वाजतो त्यांची शूटिंग काढू आपण पहिले. आणि आता आपण निघतोय, मोठी गाडी येते आपली, आपले अभि मोरेन ते आपले मित्र, आपली तेवढी टीम आहे तुम्हाला माहिती आहे टीम. आम्ही सर्व चार जण चाललो आहे गडावर. तर आणि लखमापूर दिंडोरीजवळ लखमापूर आहे, तिथे दीपक बँड गलंगी वाजणार आहे मित्रांनो. आणि मोहिनी बँड डायरेक्ट दिंडोरीमध्ये. आणि मग आता ते आले आहेत तिथं आपल्या आईच्या गडावर वाजणार आहेत. तर आता आम्ही सकाळी चाललेलो आहे. आणि व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढे 100% करून द्या. चला मग. आणि बँड वाजला त्याचा पहिला पार्ट, आणि दुसरा दोन नंबरला तो बँड वाजला त्याचा दुसरा पार्ट. चला मग आलेलं आहे, सगळी टीम आहे आपली बघू शकता. तर मित्रांनो आता म्हणजे आम्ही 5 वाजेचे उठलेलो आहे, 5 वाजेचे त्यांना फोन करायलो, चला चला लवकर झालं का झालं का. एकदम म्हणजे आज फर्स्ट टाईम इकडं आपण बँड पाहणार आहे, इकडं आलेले असं वाटते मला. आले असतील पुढं पण आपले फील्ड तेव्हा लॉगिनची नव्हती, तर आले असेल तेव्हा आपण काही एवढं हे नाही केलं. पण आज फर्स्ट टाईम येत आहे, आपण त्यांचा फर्स्ट टाईम बँड पाहणार आहेत. तर म्हणून एक्साइटमेंट होती, म्हणून खूप सकाळी म्हणजे त्यांना कालपासूनच मी 12 वाजल्यापासूनच फोन करून ठेवले होते. आणि 5 वाजले त्यांना डायरेक्ट असे फोन चालू झाले, ते वैतागून गेले ते डायरेक्ट. आणि आम्ही तुम्हाला एक खरं सांगून देतो, आंघोळ कोणीच केली नाही मित्रांनो, आंघोळ केलेली आहे मजाची गोष्ट आहे मित्रांनो. तर आता आपण चाललेलो आहे व्लॉग पूर्ण पात्रा. व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढे 100% करून द्या. चला मग इज्जत निकाल रे हो. काचले फटगणी मारव तरी कोण वातावरण पहा मित्रांनो, एकदम क्वालिटी सकाळी मित्रांनो. म्हणजे आम्ही ना थामखेडा मार्गे चाललेलो आहे कळवणला, आणि खूप लवकर उठलेलो आहे ना मित्रांनो, 5 वाजेचे उठलेलो आहे. तर आता आम्हाला 6:30 वाजून गेले इथं. तर मित्रांनो दीपक दादांनी खूप सुपर हिट गाणे दिले आपल्या खानदेशसाठी, नशीब ना राणी काय खेळ वय नाही बुल सात जन्म न नात, खूप सुपर हिट गाणे दिले मित्रांनो दादांनी. तर आता आपले रमादादा ते कसे आहेत तसे दीपक दादा ते आहेत. आता जाऊ दीपक दादा त्यांच्या संग ओळख बिळख करू आपण. तुम्ही पण आता तिथं ओळख कोण करून देतं तिथंच बघू. आता टाईम राहिला तर ओळख 100% करू मित्रांनो, नाही तर थोडं काही गलती. म्हणजे आता थोडं 8 टायमिंग दिला होता त्यांनी इंस्टाग्रामच्या स्टोरीला टाकलं होतं. तर आपण पाहून आता चाललोय. कालपासनं थोडस चाललो होतं आमनं जाणशी तर निघणूतच. तर एकदम दादांचा बी स्वभाव एक नंबर आहे मित्रांनो. तसं आपलं कॉन्टॅक्ट नाही बँडमध्ये, त्यांच्या बँडमध्ये कोणाशी कॉन्टॅक्ट नाही आपलं. आता जाऊ पहिले कॉन्टॅक्ट बिन टाक तर 100% होईल. आता चाललोय तर म्हणून आता आणि ते ना आम्ही निजामपूर चैतन्याला गेलो होतो, आपला व्लॉग बघितला असेल तुम्ही. आम्हाला एकदम म्हणजे खूप रात्र होऊन गेले ते मित्रांनो, आणि तेव्हा आम्हाला माहिती पडलं होतं म्हणजे अशा छोट्या छोट्या गल्ल्या होत्या त्या. आणि छोट्या छोट्या गल्लींमध्ये एकदम क्वालिटी बँड होती. आणि निजामपूर चैतन्य एकदम फेमस गाव आहे मित्रांनो. आणि गल्ल्या म्हणजे समजत नव्हते, इकडनं बी आवाज यायचा तर गँगराऊन जायचा माणूस असं वाटायचं, हाच बँडचा आवाज इकडे येऊ राहिला. म्हणून आम्हाला माहितच नव्हतं तेव्हा ते बँड तसे दिसायला लागले ना मित्रांनो, तेव्हा कळणार बा. आणि तुम्ही 100% मित्रांनो गणपतीमध्ये ना 7 तारखे म्हणजे ते ना 7व्या दिवशी उठवता गणपती, 100% ना निजामपूर जैतानाला 100% येत या. आणि
तिथे येणारच आहेत. आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही 100% राहीस तिथे, काही विषय नाही. फक्त तुम्ही या, अजून टाइम शे बा, अजून तुम्ही म्हणजे एवढा लवकर सांगितलं आपण सांगितलेस नंतर लक्षात राहत नाही राहत. आम्ही तर 100% येणार शेतच आणि उलाग ई म्हणजे ई आपला. तर आता निघी रेनू तुम्हाले सडावाना काम आपलं शे, माहिती द्यावाना काम आपलं शे. मी तुम्हाला सडावत राहसू, तुम्हाले ऐकत राहतो मी कामर तुम्हाला भविष्य मी काही विषय नाही. बाबा वातावरण मी पॉलिटिक्स लहान क्रिकेट खेळत आहे मित्रांनो. आज संडे आहे, संडेला आम्ही क्रिकेट खेळतो. मी स्वतः क्रिकेट खेळायला जातो मित्रांनो, पण आज दीपक दादांनी आले म्हणून आज दीपक दादांसाठी क्रिकेटला सुट्टी. पण बघू त्यांचं 12-1 होऊन गेलं तर आम्ही परत क्रिकेट खेळायला 100% जाणार आहे. आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मित्रांनो. तुम्हाला परत माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा, तुमच्या परिवाराला शुभेच्छा. तर कळवणमध्ये पोचून गेलेलो आहे आम्ही, आता बघू शकता तुम्ही कळवणमध्ये पोचलंय. बघा खूप भारी तयारी मित्रांनो इथं पण. मित्रांनो तर मित्रांनो आम्ही घाटामध्ये पोहोचलेलो आहे, आता बघू शकता किती क्वालिटी व्ह्यू आहे. बघा मित्रांनो काच आज राजेश दादांनी साफ नाही केलेला आहे म्हणून थोडस भुरगट भुरगट दिसू राहिला आज. मित्रासवर आपले दिनेश जाधव मोरे तर मित्र स्वन आधी असे होईल शे आधी घाट बेकार कतर राख राजा जीव आपले. तर आधी आम्ही पोस्ट टोल नाक्यावर थांबलो होतो आम्ही. आता आता बघू शकता मित्रांनो गडावर पोहोचलेलो आहे. पुढे पुढे होऊन गेला पुढे नाही पुढे फिरे ना पडत माझी टनला आपण फक्त फिरायचं आपल्याला रेक जाणं पडे ना. तर मित्रांनो पायी पायी येणारे तर मित्रांनो गाडी पार्किंगला लावली आता तर चाललोय. इकडे दीपक दादांची गाडी कुठे येते पाहावं लागेल. सगळी मंडळी शी आपली ऊन आता थोडं ऊन वाढेल मित्रांनो तर तसेच चटके बसतील तसा काम निघेल. पुरा वल्लई असं वाटते थोडा वेळा. तर दीपक दादांनी त्यांची गाडी असं खाली वाट खाली लावलेली असेल तर आता आपण तिकडे चाललेलो पायी पायी. तर व्लॉग पूर्ण पात्रा व्लॉग कशावर ते बी कमेंट मा सांगा. रिप्लाय आपला 100% भेटत तुम्हाला. तर चला मग तर मित्रांनो चालून चालून खूप खाली येऊन लागलो. बघू आता खाली लावली ते असं बोलले एक बघू. तर मित्रांनो मोहिनी बँड पण आलेला आहे. मोहिनी बँडचे आर्टिस्ट त्यांच्या सोबत पण आपण चला मग लगे ओळख. पहिले
मित्रांनो, मोहिनी बँड पहिला, मोहिनी बँड दिंडोरीला आहे मित्रांनो. आणि आता त्यांच्या संघा मी दुसरा पार्ट बनवू आपण. पहिले दीपक दादा त्यांचं बोललो होतो, दीपक दादा त्यांचा बँड खाली लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, तिकडे लावलेलं आहे. आता आपण तिकडे चाललोय, तिथे बघू दीपक दादा आणि त्यांच्यासोबत. आता त्यांची तेवढी टीम आहे, त्यांच्या संघ ओळख करू. आणि एक गोष्ट म्हणजे मोहिनी बँडचं आता आपण दुसरा पार्ट बनवून टाकू. तर आता दीपक दादा त्यांच्याकडे चाललोय, मस्त खूप खाली लावली होती त्यांनी गाडी मित्रांनो. तर हे बघा खूप आता दीपक दादा ते. आणि एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, मोहिनी बँड तिकडे जळगाव साईडला बी खूप चालतात ते. आणि त्यांचा दुसरा पार्टचा विषय म्हणजे आता दीपक दादा त्यांचा हा व्लॉग आज नाही तो उद्या पडेल, आणि तो परवा पडेल म्हणजे टाईम भेटला तरची गोष्ट. दोन व्लॉग बनवून टाकू आपण आता, त्यांची बी ओळख करू. हा खूप मोठा व्लॉग होऊन जाईल म्हणून तुम्हाला बी पाहायला मजा येणार. आणि आता चला तर मित्रांनो, गाडी इथं लावलेली पार्किंग मध्ये. बघा इथं सगळी मंडळी गाडी मध्ये बसलेली वाटतं. ही मंडळी आपली वाजवणारी मंडळी इथं उभी, बाकी सगळी गाडी निघते आता वाजवण्यासाठी असं वाटते मला. बघू शकत गाडी आता तिकडे वाजवण्यासाठी चालली. सगळी आर्टिस्ट मंडळी सेटअप घेतलाय त्यांनी सगळ्यांनी. आता डायरेक्ट चालू करताय मित्रांनो वाजवणं. चालू करताय मित्रांनो, मग हायड्रॉलिक वर करताय मित्रांनो. आता मित्रांनो पहिले आता वाजवताय ओळख थोडा वेळात करू आपण. दीपक दादा ते वर चालले, दीपक दादा त्यांचे वडील आहेत, मालक आहे, संचालक.
तर आता ते वाजवणं चालू करणार आहे. आपण आलो डायरेक्ट स्टार्ट केलं त्यांनं पण वाजवणं, आणि आता आपण थोडा हळद ओळख करू. वाजवणं झालं का त्यांचं? Yeah.
तठे मद मशीन खोडवा अंबा बाईवा 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 तठे मद मशीन Thank you.
मित्रांनो आता पुढं वाजवणार आहे तिकडं मंदिराच्या गेट कड दीपक दादा पण हायड्रॉलिक खाली करताय आता तर दीपक दादांची फॅन फॉलोइंग बघू शकता मित्रांनो खूप लांबून लांबून मित्र मंडळी आले दीपक दादा ते खाली चालले दोन देत दादा ते खाली चालले तर मित्रांनो आता फॅन फॉलोइंग दादा यांचे फोटो काढा यासाठी गाडी आता फिरून त्या साईडला लागणार आहे मित्रांनो आता तर मित्रांनो ते दादा ते फोटोज काढताय अजून बघू शकता तुम्ही आता आपण थोडा आत ओळख करू तिकडे वर गेली का मग गाडी वाजेल मग तेव्हा ओळख करू आपण तर मित्रांनो गाडी पुढे चालली दीपक दादा ते मध्ये बसलेले तर मित्रांनो आता वर वरती गाडी जाईल वरच आपण हे दादा पा कसे टंगळलेले वर जाऊ आपण तर मित्रांनो आता खालचे गाणे आपण एकच टाकणार एक किंवा दोन टाकू का बरं वरती पण वाजवणार आहे खालचे गाणे तुम्हाला जर बघायचे असतील आता इथं खाली गाणे वाजवले एकशे एक गाणे वाजवले मित्रांनो एक नंबर आवाज आहे गाडीला आणि दादान त्यांचा आवाज पण खूप खूप छान म्हणजे एक नंबर आहे तर आता आपण वर चाललेलो वर ते गाणे वाजवणार आहेत ते तर आता वर थोडे फ्री झाले का तेव्हा आपण ओळख करू आता आपण 8 वाजता आलो आणि डायरेक्ट स्टार्ट झाले ते वाजवणं त्यांचं आणि डायरेक्ट मग वाजवणं बंद झालं तर फॅन फॉलोइंग डायरेक्ट आजूबाजू गळावून गेले मग तिथे व्लॉग नाही काढता येणार आपल्याला तर आता आपण वर गेलो का तेव्हा आपण ओळख करू दादा त्यांच्यासोबत तर आता आपण चाललेलो आहे वरती ते आलो गाडी रिवर्स घेत आहे का तिकडे टाकताय पण पालन ते आहे ना म्हणून दिवस घेत आहे वाटतं मित्रांनो बघू शकतो इथंच वाजवणार आहे तिकडं नाही घेते वाटत तिकडं नाही म्हणतील म्हणे म्हणजे गर्दी आहे ना आता पायी पायी चालणार आहे यात्रांची तर तिथं गर्दी होऊन जाईल तर इथंच वाजवणार आहे वाटत मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता गाडी तिकडेच लावताय पहिले कॅन्सल झालं होतं तिकडे लावणं पण ते आता कोणी बोलणार नाही वाटत म्हणून लावताय गर्दी आहे ना तर थोडा अडचण होऊन प्रॉब्लेम होऊन जातो खूप गर्दी होऊन जाते मग पायी जाणाऱ्या यात्रेला थोडं त्रास होऊन जाईल असं म्हणून ते तिकडे लावणार होते पण थोडे 4-5 2-3 गाणे वाजवायचे वाटतं तर इकडे लावता हे तर बघा दोन गाडी येते मागून तर चला गाडी आली मित्रांनो आता मित्रांनो आता परत दीपक दादा आपले आर्टिस्ट मंडळी सगळे सेटअप घेत आहे आता बघू शकता तुम्ही ओ
दादा त्यांचा सत्कार करताय मित्रांनो. दादा सो किरण भास्कर खोल हॅलो बोला अंबा माता की जय. बोला अंबा माता की जय.
आता मित्रांनो थोडं पुढं आलो आणि आता मित्रांनो आता वाजवणं संपलंय फॅन मंडळी बघू शकता परत आम्हाला टाइम भेटतो कधी काय माहिती ओळख करतात तर मित्रांनो आता वाजवणं बंद झालंय मित्रांनो तर मित्रांनो आता वाजवणं संपून गेलेलं आहे आता फॅन मंडळी उभी आहे तर थोडं बघू आता 5 मिनिटात ओळख करू आपण पण आता ते गर्दी पाहूनच मला वाटतंय आपली ओळख होईल का नाही काय बघू शकता तुम्ही आता मंडळी फोटो काढायला बोलवते तर आता फोटो व्हिडिओ काढू आपण ओळख करू 5 मिनिटात तर ब्लॉग पूर्ण पात्र बघू शकता मंडळी बघून त्यांची फॅन मंडळी मित्रांनो काही मंडळी दर्शनाला गेली मोबाईल मध्ये चार्जिंग नाही 5 टक्के जे पण जाणार ते पण तर आता दीपकदादांचे दर्शन आलं चाललंय मित्रांनो वाजवणारी आपली आर्टिस्ट मंडळी पण वर गेली वाजवणारी दीपकदादांचे वडील आहेत मयूर भू आणि दादांचे आता मोहिनी बँड पण आलेलं आहे मित्रांनो घरी आलो मोबाईल चार्जिंग केलं आपला मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ झाला होता तब्येत पण खराब आहे खूप सर्दी खोकला म्हणजे बोबडी ओळी जास आपली सर्दी खोकला खूप म्हणजे इतकं त्रास देत होतं मित्रांनो गाडी झोपून घेतलं होतं तर आता घरी आलो मोबाईल चार्ज केला पहिले तुम्हाला सांगून देऊ म्हटलं खूप गर्दी होती मित्रांनो थोडं धावपळमध्ये बी होती दीपकदादांची आणि
फॅन फॉलोईंग म्हणजे ते फोटो काढायला एवढे हे बोलत होते. पण दादा ते दर्शनला गेले वरती, मग येता येता खूप टाइम होत होता, त्याने आपले 2-3% चार्जिंग होती, तर जमलं नसतं म्हटलं. मग आता एक नेक्स्ट टाईम आले का दादाने त्यांना सांगितलं, नेक्स्ट टाईम आले तर आपण 100% निवांत बनू. तर हा व्लॉग उद्या येईल मित्रांनो, म्हणजे हां उद्या, आज 14 एप्रिल आहे, उद्या 15 एप्रिलला पडून जाईल. आणि मोहिनी ब्रास बँड त्यांचे संचालक शशांत दादा ते इतका भारी स्वभाव होता मित्रांनो. तर माझ्या मित्राचे ते राजेश भाऊ सोनवणे आहेत ना, त्यांच्या मोबाईलवर मी शूट केलेला आहे व्लॉग. तो व्लॉग पण परवा येईल, 16 एप्रिलला येईल तो. तर तो पण व्लॉग भारी होईल मित्रांनो, खूप भारी बोललेले दादांते. तर आता त्यांच्यासाठी मोबाईल चार्ज केला मी, आणि आता चाललो दिंडोरीला. हा 17 किंवा 18 तो व्लॉग येईल. तर आता दिंडोरीला चाललोय मित्रांनो. खूप म्हणजे इतका भारी स्वभाव होता दादांचा, पण म्हणजे त्यांना तिकडे जायचं होतं तरी त्यांनी आपल्याला टाइम देऊन त्यांनी पूर्ण शूट केला आपल्या संघ व्लॉग. खूप भारी बोलले, त्यांचे वडील पण खूप चांगले होते. म्हणजे आपली तेवढी मोहिनी ब्रास बँडची टीम होती ती एक नंबर होती मित्रांनो. म्हणजे दीपक दादांची पण टीम मस्त होती, पण ते ना दर्शनला डायरेक्ट परस्पर निघून वाजवणं बंद झालं, तसं ते फॅन फॉलोईंग सुटली, मग आपलं इकडं लक्ष होतं. तर अर्धी मंडळी सगळी दर्शनला निघून गेली. त्यांना आपण पहिले सांगितलं नव्हतं थांबा बाबा असं, तर म्हटलं जाऊ द्या निवांत बनवू. आणि आपली मोहिनी ब्रास बँडची टीम सगळी आपली अर्धी ओळखीची होती, इन्स्टाला जॉईन आहे ते आपल्या संग बोलता, पण मग त्यांनी लगेच आपल्याला कॉपरेट केलं. लगेच व्लॉग शूट झालेला आहे तो 16 एप्रिलला येईल मित्रांनो. तो पण व्लॉग भारी झाला आहे. तर आता शशांत दादांच्या शब्दाला मान, तर त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे दिंडोरीला. आपण दिंडोरीला जाणार आहेत, आता निघेल थोड्या वेळात दिंडोरीला. तर रात्र झाली तर रात्रीमध्ये पण शूट करून टाकू त्यांच्यासाठी. रॉयल स्वभाव होता दादांचा. तर व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढे 100% करून द्या. आणि मोहिनी ब्रास बँडचं मित्रांनो, म्हणजे हा मोबाईल स्विच ऑफ झाला होता ना, तर मी माझ्या मोबाईल रिअलमीचा मोबाईल आहे त्याच्यावर शूट केलेला आहे. तर कशी आवाज क्लॅरिटी कशी येते, आयफोनमध्ये राहिली असते ना आवाज क्लॅरिटी भारी आली असती. रिअलमीमध्ये शूट केलेला आहे, तर थोडं समजून घ्या. बँड एक नंबर होता. आणि आदिनोरीचा व्लॉग पडला तुम्हाला समजूनच जाईल बँड कसा होता. तर या मोबाईलमध्ये शूट केलेला मी आता आयफोनमध्ये हा व्लॉग. आणि तो रिअलमीमध्ये गेला आहे, त्याच्यात थोडा आवाज फाटतो, पण तरी एक व्हिडिओ आयफोनची राहील त्याच्यात. माझ्या मित्रांनी दिले ते आयफोनची व्हिडिओ, त्यांनी कमी व्हिडिओ काढला ते मित्रांनो. तरी आता आपण दिंडोरीचा व्लॉग खूप भारी बनू त्यांचा दादांचा. तर व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब जेवढं 100% करून द्या. भेटू आपण लगेच 3rd व्लॉगला. आता 2 व्लॉग झाले जी एकच दिवसात, आपण 14 एप्रिलच्या या दिवशी. तर आता 18 एप्रिलला मोहिनी ब्रास बँडचा व्लॉग फुल येईल मित्रांनो, आता तिकडे चाललेलो आहे. तर व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब जेवढं 100% करून द्या. भेटू पुढच्या व्लॉगला, बाय.